नक्कीच अनिल देशमुख आणि त्यांच्या वकिलांसाठी एक धक्कादायक निकाल म्हणावा लागेल कारण की प्रकरण तेच होतं सी बी आयच्याच एफ आय आरवरनं ईडीनं ई सी आय आर दाखल केला होता आणि त्या ई सी आय आरच्या ईडीच्या केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांना जामीन मंजूर केलेला होता आणि हा निकाल जेव्हा ईडीनं सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता त्यामुळे कुठेतरी यंदाची दिवाळी अनिल देशमुख आपल्या घरी घालवू शकतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती आणि त्याच अपेक्षेनं अनिल देशमुख यांच्या वतीनं सीबीआय कोर्टात मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आणि ईडीच्या प्रकरणात आपल्याला जो जामीन मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे त्याचा दाखला देण्यात आला परंतु या जामीन अर्जाला सी बी आयच्या वतीनं जोरदार विरोध करण्यात आला ईडीची केस वेगळी आहे सी बी आयची केस वेगळी आहे सी बी आयच्या प्रकरणात अनिल देशमुखांच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत आणि ही भ्रष्टाचाराची केस आहे सी बी आयच्या कायद्यानुसार किंवा जी कलमं लावली आहेत सी बी आयनं त्यानुसार भ्रष्टाचाराचा प्रयत्न करणं हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे त्यामुळे तो नजरअंदाज किंवा तो नाकारता येणार नाही आणि याच युक्तिवादावर आपला जो अर्ज आहे अनिल देशमुखांचा तो फेटाळण्यात यावा अशी सीबीआय uh, आयतर्फे मागणी करण्यात आली होती कोर्टानं कुठेतरी या गोष्टींची गंभीर नोंद घेत निरीक्षणात अतिशय सक्त ताशेरे ओढलेले आहेत अनिल देशमुखांच्या एकंदरीत जामीन अर्जावरती कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की सचिन वाझे हे जरी या प्रकरणात सुरुवातीला आरोपी असले तरी आता ते माफीचे साक्षीदार आहेत त्यामुळे त्यांची साक्ष अगदीच नाकारता येणार नाही त्यांनी साक्षीत जी कबुली दिलेली आहे किंवा गुन्ह्यासंदर्भात जी माहिती दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर हा एक व्हाईट कॉलर क्राईम आहे उच्च पदस्थ व्यक्ती मग ते राजकारणी असू दे किंवा सरकारी अधिकारी ते जेव्हा अशा प्रकारे भ्रष्टाचार करतात तेव्हा ती गोष्ट बिलकुल आपण नाकारू शकत नाही किंवा त्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे त्याविरोधात सक्त कारवाई करण्याची सुद्धा गरज आहे त्यामुळे कुठंतरी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे असं आम्हाला दिसतंय त्याचबरोबर कुठंतरी या संपूर्ण प्रकरणात सार्वजनिक मालमत्ता आणि देशाचा पैसा गैरमार्गाने वापरण्यात आल्याचं प्रकरण आहे त्यामुळे हे, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि जर आरोपी विरोधात तपास यंत्रणेकडे पुरावे आहेत आणि जो आरोपी आहे तो सामाजिक आणि राजकीय स्तरावर एक प्रथित यश व्यक्ती आहे आणि बाहेर पडल्यास तो साक्षी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो किंवा तपास यंत्रणेवर दबाव आणून एकंदरीत तपास प्रक्रियेवरती कुठंतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो याच अनुषंगानं आम्ही हा जामीन अर्ज फेटाळत असल्याचं मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टानं स्पष्ट केले त्यामुळे अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिलेला आहे हा जामीन फेटाळल्यानं अनिल देशमुखांची दिवाळी ही कारागृहातच जाणार आहे सध्या अनिल देशमुख हे जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यावर अँजिओग्राफी झालेली आहे त्या एन्जिओग्राफीचा अहवाल अजून येणं बाकी आहेत त्यामुळे ते, ते अजूनही जसलोक रुग्णालयातच आहेत कोर्टाच्या निर्णयानंतर जेव्हा त्यांना डिस्चार्ज मिळेल तेव्हा त्यांची रवानगी पुन्हा एकदा मुंबईतल्या अर्थरोड कारागृहात करण्यात येईल दरम्यान अनिल देशमुख यांच्या वतीनं त्यांचे वकील आता तातडीनं या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत कविता अमेया धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार हे स्पष्ट